कसं आहे, महाविकास आघाडीनं सुरुवातीला जाहीर केलं होतं की एक वार्डाच्या पद्धतीनं निवडणूक करणार. एक वार्ड पद्धतीमुळं 1012 मतामुळं माणूस निवडून येऊ शकतो. चांगला समाजसेवा करणारा गरीब कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता आले असते. आता त्यांनी तीन प्रभागाचं केलं, तीन वार्डाचं एक प्रभाग केलं, म्हणजे पुन्हा पैसेवाला जो असेल तोच निवडून येतो अशा पद्धतीची यंत्रणा महाविकास आघाडीने केलेला, याचा मी तीव्र निषेध करतो. त्यांनी केलं तरीसुद्धा आम्ही त्या पद्धतीत आमची विनंती राहणार आहे. भारतीय जनता पक्ष MIM मनसे याच्या विरुद्ध सगळे एक व्हा, आपल्या ताकदीनुसार आपण एकत्रित येऊया सोलापूर महानगरपालिकेवर, आपण अशा पद्धतीचा झेंडा उभा करू. हे मार्शल लॉचं शहर आहे, हे हुतात्म्याचं शहर आहे, या शहरातल्या लोकाला एक समाधान वाटेल. नाही, आम्ही परवाच माझी राजीतदादांशी चर्चा झाली होती, त्यास त्यांचं म्हणणं होतं की आपले मित्र पक्षांचा आग्रह आहे की 4 प्रभाग व्हावा, आणि राष्ट्रवादीची मागणी 2 होती. मग मला म्हणत होते 2 पण नको, 4 नको, 3 करायचं का? मी म्हणत होतो थोडंसं 3 जास्त अवघड होईल, कारण पूर्वी 33% असताना 3 झालं महिलांना, त्यामुळं 2 पुरुष आणि 1 महिला होत होती. पण आता जर आपल्या सोलापूरचं पुरतं बोलायचं झालं तर मला वाटतं 102 हिशोबाने 34 प्रभाग होतील. 34 17 प्रभागामध्ये 2 महिला आणि 1 पुरुष येईल, आणि 17 प्रभागामध्ये 2 पुरुष 1 महिला येईल. त्यामुळे जिथं महिला येईल ते जर सक्षम नसले तर त्या लोकांची कामंसुद्धा होणार नाहीत. निवडणुकीला तर अडचणी सगळ्याच पक्षाला येतीलच, पण निवडून आलेले लोकांनासुद्धा तेवढंच प्रभावीपणे त्यांचे कामं होतील का नाही, ही थोडीशी शंका त्यात निर्माण होती आहे. आम्ही अजूनही दादांना विनंती करणार आहोत की एकतर 2 करा, पाहिजे तर 4 चालेल, परंतु 3 अडचणीचं होईल सगळ्यांच्या दृष्टीने.